नमस्कार, मी स्मिता। स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्मिताज को बुकमध्ये। नवरात्र सुरू झाली आहे आणि आपण पाहतो आहे नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपीज। आणि आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोकळा। त्यासाठी मी इथे घेतलं आहे एक वाटी वरई आणि 2 चमचे साबुदाणा। आपण याला बारीक करून घेणार आहे, पण याचं आपण पीठ नाही बनवणार आहे, याचं आपण रवाळ टेक्स्चर असतं त्याप्रमाणे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। एक मोठा बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण एक एक आता आपलं साबुदाण्याचं पीठ, इथे मी घेते वरईचं आपण केलेलं बारीक केलेलं पीठ, इथे मी घेतलं आहे अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरचं दही, इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अगदी चिमूटभर जिरं मिक्सरला फिरवून घेतलं आहे। तिखट आपण कमी जास्त, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। 1 छोटा चमचा मीठ, 1/2 चमचा खायचा सोडा, मी इथे घेतले 1/2 वाटी पाणी, लागेल असं आपण हळूहळू मिक्स करणार आहे। आणि आता यामध्ये टाकायची 1 चमचा साखर। जर तुम्हाला साखर टाकायला आवडत नसेल तर तुम्ही अगदीच नाही टाकली तरी चालेल, पण एकदा साखर वापरून बघा, तुमच्या ढोकळ्याला खूप छान चव येते साखरेमुळे। आता आपण याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 15 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छान असं बॅटर व्यवस्थित तयार आहे। मी इथे घेतला आहे कुकरचा डबा, त्याला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे। आता मी आपलं बॅटर यामध्ये टाकते, याला व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरून घेऊया। कुकर मी हाय फ्लेमवर 10 मिनटं प्रीहीट करून घेतला आहे। इथे मी घेतलं आहे कुकरचं स्टँड, त्यामध्ये डबा ठेवला आहे। जर तुम्ही हे स्टँड वापरणार नसताल तर खाली प्लेट ठेवा आणि त्यावर हे डबा ठेवा। आता हे स्टँड आणि कुकरचा डबा मी व्यवस्थित कुकरमध्ये ठेवते। कुकरची शिट्टी आणि रिंग मी इकडे काढून ठेवली आहे। आणि याला तर आपण लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित 1/2 तास बेक करून घेणार आहोत। 1/2 तासाने गॅस बंद करून त्याला 10 ते 15 मिनटं थंड होऊन द्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान आणि स्पॉन्जी झालाय, खूप छान टेक्स्चर आलाय याला। आता मी नाईफने चेक करते, बघू शकता एकदम क्लीन निघाले। तुम्ही यामध्येच कट करू शकता किंवा डिमोल्ड करून प्लेटमध्ये घेऊनही कट करू शकता, मी असंच कट करते। इथे मी जिरं आणि हिरव्या मिरची फोडणी करून घेतली आहे, ती आपण आता ढोकळ्यावर स्प्रेड करूया छानपैकी। थोडीशी कोथिंबीर, ढोकळे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। तुम्हाला आता मी याचं टेक्स्चर दाखवते, तुम्ही बघू शकता किती छान रवाळ आणि किती छान असं स्पॉन्जी टेक्स्चर आहे। एकदम व्यवस्थित तो सगळ्या बाजूंनी छान बेक झाला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्रतिक्रिया तुमच्या नक्की कळवा। आणि या नवरात्रीमध्ये असे छान छान पदार्थ बनवा। आवडल्यास लाईक करा, मित्रमंत्रिणींना शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा।
तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपी पोहोचतील तुमच्यापर्यंत सर्वात आधी. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीबरोबर. धन्यवाद.